शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा नमस्कार, मी डॉक्टर सुरेंद्र वेद पाठक. आज आपण सर्वजण प्राचार्य लक्ष्मण वेद पाठक, माझे सासरे यांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त जमलेलो आहोत. मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. प्राचार्य वेद पाठक सरांना आम्ही घरातील सर्वजण बाबा म्हणतो. मी सुरुवातीला वैद्यकीय व्यवसायामध्ये प्रॅक्टिस करीत होतो आणि त्यानंतर बाबांचा जेव्हा संपर्क आला आणि त्यांचं शैक्षणिक कार्य, त्यांची ऊर्जा, मी प्रभावित झालो आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओढला गेलो. आणि त्यानंतर मी भारतीय विद्यापीठाच्या आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुजू झालो. अध्यापकीय धडे किंवा बाळकडू हे मला बाबांच्याकडूनच मिळाले. हे धडे गिरवता गिरवता मी उपप्राचार्य व विद्यापीठाच्या डीन या पदापर्यंत पोहोचलो. एवढंच नव्हे तर भारतीय विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय विद्यापीठाचा सर्वोच्च भारतीय विद्यापीठ सेवा गौरव पुरस्कार माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या हस्ते मला देऊन सन्मान करण्यात आला. याचं संपूर्ण श्रेय बाबांना द्यावं लागेल. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. बाबांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बाबांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ असा आहे. आयुष्यात अनेक अवघड प्रसंग आले ते आम्ही नेहमी त्यांच्याशी शेअर करतो आणि प्रत्येक वेळी त्यांनी प्रत्येक प्रसंगात आधारच दिला. मी मला खूप भाग्यवान समजते. अशा बाबांची मी कन्या आहे याचा मला अत्यंत सार्थ अभिमान आहे. लग्नानंतर सरांनी मला बीएडला पाठवलं. पुढे मी एम ए केलं तेव्हाही सरांनी मला खूप सहकार्य केलं. विद्यालयात आल्यानंतर करिअर करताना हळूहळू मी प्राचार्य पदापर्यंत पोहोचले आणि या यशामागं सरांचंच फार मोठं योगदान आहे. प्रामाणिकपणा, कमालीची कष्ट आणि निष्ठा या गुणांना घेऊन मी यशस्वी झाले. असं म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्री गंभीरपणानं उभी असते, परंतु माझ्या बाबतीत मात्र माझ्या पाठीमागं सर खंबीरपणानं उभे होते. मला असा जीवनसाथी लाभला याचा सार्थ अभिमान तर वाटतोच, पण मी स्वतःला फार भाग्यवान समज. या जन्मावर या जगण्यावर शतदा